खंडोबाच्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात. यळकोट यळकोटच्या गजरात यात्रेला प्रारंभ. पालखी पूजनाचा बैलभंडारा उधळला. यळकोट यळकोट जे मल्हारच्या जयघोषात दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात झाली. खंडोबाची भारतातील ही सर्वात मोठी यात्रा आहे. आजपासून 4 दिवस ही यात्रा चालणार आहे. पालखी पूजन आणि नंतर देवस्वारीने या यात्रेस सुरुवात झाली. माळेगाव येथील खंडोबाचे पुरातत्व मंदिर आहे. इथे खंडोबा आणि माळसाक्रांत यांच्या मूर्ती मंदिरात आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू आदी राज्यातून भाविक खंडोबाच्या नवस फेडण्यासाठी इथे येतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास देवस्वारी निघाली. बेलभंडारा उधळून करत यावेळी ही देवस्वारी काढण्यात आली. यात्रेनिमित्त हजारो व्यापारी इथे डेरे दाखल झाले आहेत. हौशा गौशा नवशाची यात्रा म्हणून ही यात्रा ओळखली जाते. कष्टकऱ्यांची जत्रा अशी ओळख असलेल्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून या 4 दिवसात कृषी प्रदर्शन, अश्वश्वास, कुक्कुट प्रदर्शन आणि विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. कुस्त्यांची दंगल तसेच लावणी महोत्सव आणि पारंपरिक लोककला महोत्सव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात आजपासून देवस्वारी यात्रेला प्रारंभ झाला. आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे CEO मिनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे प्रशासक राज असल्यामुळे माळेगाव यात्रेत लोकप्रतिनिधींमधील राजकीय वर्चस्वासाठी होत असलेली चढावड येथे अभावानेच आढळली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांच्या 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेत व्यवस्थित नियोजन केल्यामुळे पहिल्या दिवशी तरी देवस्वारीबरोबरच बेलभंडारा उधळण्यात आला. ढोलताशाच्या गजरात वाघ्या मुरळींनी पालखीसमोर नृत्य सादर केले. रिसनगावच्या भक्तांनी रिसनगाव ते माळेगावपर्यंत पालखी मिरवणूक काढली. बुधवारी दुपारी पालखी माळेगावात दाखल झाली. यावेळी भाविकांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना गाळे वाटप नियोजनबद्ध केले. विशेष ज्या ठिकाणी मनोरंजन करणारे स्टॉल लावण्यात येतात त्या भागात आवश्यक ती वीज पुरवठा करण्याबरोबरच नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी जलकुंभासाठी जलवाहिनी टाकण्यात आल्यामुळे पाण्याची योग्य सोय झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं सर्व यात्रेकरूंचं आम्ही स्वागत करतो पुजारी ह्या नात्याने आणि शिवा मल्हारीचा येळकोट येळकोट घे ह्या गजरामध्ये संबंध भारतातून आणि भारताच्या विविध राज्यातून लोक इथं उपस्थिती लावतात, आनंद घेतात. आणि यात्रेचं जे तुम्ही महत्त्व विचारलं की यात्रेमध्ये महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक जो मी जर फिरलात आणि बघितलं तर इथं गाढवांचा व्यापार होतो, घोड्यांचा व्यापार होतो, हुंटांचा व्यापार होतो, श्वान जे आहेत त्यांचा व्यापार होतो आणि बरेचशा अशा घोंगडीचे जे व्यापारी असतात त्याचा व्यापार होतो. आणि यात्रा ही साधारण 1400 वर्षापूर्वीपासून येते होती. उपस्थिती जी आहे लोकांची तेव्हापासून, पहिले यात्रा ही 2 महिने चालायची पण काळांतराने दळणवळणाचे मार्ग आता फास्ट झाल्यामुळे यात्रा आता 8 दिवसावर आलेली आहे. इथे राजस्थानहून हुंट येतात आणि जे गाढव आहेत ते महाराष्ट्र, कर्नाटक ह्या सीमा भागातून येतात. UPमधनं आपण ब्लँकेट वगैरे आहेत ते येतात. जे स्वेटरचे व्यापारी आहेत ते नेपाळच्या बाउंड्रीवरनं येतात. आणि असेच बरेचसे व्यापारी आहेत ते वेगवेगळ्या विभागातून येतात. महत्त्व हे असं आहे की हे जागृत देवस्थान आहे. जे मल्हारी मार्तंडाचे अवतार आहेत त्या 12 खंडोब्यामध्ये हे एक स्थान आहे महत्त्वाचं. आणि जागृत देवस्थान असल्यामुळे इथून कोणी निराशाने जात नाही. खंडेराया सगळ्याच्या पदरामध्ये काही ना काहीतरी टाकतोच, त्यामुळे अन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि येणारा जो यात्रेकरू आहे ते सर्वसामान्य कुटुंबापासून ते कोणीही असू द्या, इथं येऊन त्यांना फक्त
बेल, भंडारा आणि खोबरं ह्याची उधळण होते. शिवा मल्हारीचा एळकोट एळकोट घे असा गजर होतो आणि याच्यामध्ये आनंदामध्ये आणि चैतन्याच्या वातावरणामध्ये ही यात्रा होती. इतर यात्रेपेक्षा ह्या यात्रेचं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मी गोविंद महाराज कोणते माळेगाव इथं खंडोबा मंदिरामध्ये असं ह्या उत्तर भारतामध्ये ही पहिली महाराष्ट्रामध्ये ही पहिली जत्रा गाजलेली आहे. पण इथं भाविक भक्त असते लांबून आलेले असतात की खंडोबापाशी आपलं मन्नत मागावं आणि तिची इच्छा पूर्ण व्हावं म्हणून बाबाचं दर्शन करण्यासाठी उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश हे सगळे महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये लोक इथे जमतात आणि खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आपली मनोकामना पूर्ण करतात.